मी सेलिब्रेटिंग फार्मर फार्मर यांच्यामधून मनमोहन मटकरी बोलतो आहे। तर आपण ऊसाच्या रसापासून वेगवेगळे पदार्थ तयार करतो आहे। चुस्की ऊसाच्या रसापासून डायरेक्ट चुस्की तयार करतो आहे, म्हणजे ऊसाचा आपण कुल्फी म्हणतो त्याला तो। परत चटणी आहे, इमली चटणी, गन्ना इमली चटणी, गन्ना चटणी पाव, गन्ना चुस्की, गन्ना जिलेबी और गन्ना स्लश, एवढे आयटम तयार करतो आहे आपण। ह्याच्यापासून अजून भरपूर आयटम तयार होतात, फक्त आता आपण इथं विक्रीसाठी एवढेच आणलेले आहेत। गुळ होतो, पण आपण काय करतो आता डायरेक्ट गुळ आणि साखर करण्यापेक्षा डायरेक्ट ऊसाच्या रसापासून आपण जे प्रोडक्ट तयार करतो आहे ते जिथं जिथं आपण गुळ आणि साखर वापरतो आहे त्याऐवजी डायरेक्ट ऊसाचा रसच डायरेक्ट आपण वापरतो आहे। आणि हा पूर्णपणे नैसर्गिक ऊसापासून, म्हणजे नैसर्गिकरित्या पिकवलेल्या ऊसापासून, हा शेतकऱ्यांनी तयार पिकवलेल्या ऊसापासून हा डायरेक्ट शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांचं जीवन उज्ज्वल कसं करण्यासाठी एवढ्यासाठी हे प्रोडक्ट तयार केलेले आहेत। ओके, हां, हे आहे ते चुस्के आहे, हे चुस्के आहे, हे फ्रोझन ज्यूस आहे, ब्लॉक आहे, हा ब्लॉक आहे, ब्लॉक ज्यूसाचा ब्लॉक तयार केलेला आहे, ऊसाच्या रसाचा ब्लॉक। गुळाचा सबस्टिट्यूट म्हणतो? नाही नाही नाही, गुळ नाही, हा ज्यूस आहे पूर्णपणे। हे फ्रोझन केलेला आहे पूर्णपणे, बर्फाचा यूज काय होईल? हा आपण पूर्णपणे काहीही तयार करू शकतो। जिथं गोड सेल्फ लाईफ याचे आता 3 महिने आपण धरलेला आहे, पण जास्त आहे। ओके, आणि ह्याच्यापासून आपण हे फ्रोझन ज्यूस पण विकतो आहे, हा फ्रोझन ज्यूस पण आहे, फ्रोझन ज्यूस, हा ह्याच्यापासून आपण चहा वगैरे तयार करू। आता हर्बल टी चहा तिथं तयार आहे आपला, तो पण दाखवतो तुम्हाला। स्लश आहे, स्लश ऊसाच्या रसाचा स्लश आहे, हा गन्ना स्लश आहे, गन्ना स्लश, ही चुस्के आहे, हां, ही इमली चटणी आपली आहे, त्याच्यात घालून आपण देतो आहे ती इमली चटणी, ही इमली चटणी, त्याच्यात कोणतंही प्रिझर्वेटिव्ह नाही आहे, त्याच्यात ऊसाचा रस, परत चिंच आणि वेगवेगळ्या प्रकारचे 16 प्रकारचे आपले हर्बल्स हर्ब्स आहेत, म्हणजे मसाले आहेत, त्याच्यापासून आपण तयार केलेलं आहे ते। हे 200 ml आहे, हे 240 रुपये प्राईज आहे। आपण आता इथं 150 रुपयाला विकतो आहे आता या एक्झिबिशनसाठी। ओके, सेल्फ लाईफ याचे 3 महिने आहे। ओके, प्रिझर्वेटिव्ह कोणतंही नाही आहे याच्यात, पूर्णपणे नैसर्गिकरित्या तयार केलेले आहे। ओके, थँक्यू।